स्वतःच्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गणेशोत्सव आणि विसर्जन काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच विसर्जन शांततेत व्हावे यासाठी बुधवारी सातपूर पोलिसांतर्फे पथसंचलन करण्यात आले. सातपूर पोलीस स्टेशन, स्वारबाबा नगर, राजवाडा, निगळ गल्ली, शनी गल्ली, सातपूर मेन रोड, सातपूर कॉलनी या भागातून सशस्त्र संचलन करण्यात आले. संभाव्य गणपती विसर्जन मार्गाच्या मार्गावर माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये रूट मार्च घेण्यात आला. रूट मार्चमध्ये 8 अधिकारी, कर्म अंमलदार, मोठी वाहनं, मोटरसायकली असे सहभागी झाले होते. त्यानंतर रूट मार्च हा विसर्जन ज्या ठिकाणी गणपती विसर्जन होतं नंदिनी नदी तिथपर्यंत जाऊन आपलं टाऊन चौक जे या ठिकाणी आपण रूट मार्च विसर्जन करण्यात आलेलं आहे. यामध्ये जी मिश्र वस्ती रूट मार्चवर लागली, काही छोट्या गल्ल्या वगैरे लागल्यात किंवा काही पुतळे वगैरे लागलेत यांची सर्व अंमलदारांना बाहेरून आलेली SRBP कंपनी यांना माहिती व्हावी आणि जनतेमध्ये पब्लिकमध्ये पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी आणि विसर्जन मिरवणूक निघणार तर नाहीच पण निघालीच तर पोलीससुद्धा सतर्क आहेत हे एक आश्वासन पब्लिकमध्ये जावं हा यामागचा एक मुख्य उद्देश होता. आगामी गणेशोत्सवानिमित्ताने रूट मार्च हा विसर्जन मार्गावर आयोजित करण्यात आला होता. सदर रूट मार्चसाठी 8 अधिकारी, 84 अंमलदार, त्यापैकी 1 SRPF प्लाटून आणि 10 मोठे गाड्या या सदर रूट मार्चमध्ये सामील होत्या. ह्या रूट मार्चचा उद्देश हा जनतेमध्ये पोलिसांबद्दल एक विश्वास निर्माण करणे आणि ह्या सणाच्या काळामध्ये सण उत्सव हे निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस हे तयार आहेत हे दाखवण्यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्यासह 8 पोलीस अधिकारी, 65 कर्मचारी, 20 SRPF जवान, दंगा नियंत्रण गाडी यांसह हे पथसंचलन करण्यात आले. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर.